हेलो फ्रेंड्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून आयोजित प्रथम सत्र परीक्षा एप्रिल मे 2021 यांच्या काही अभ्यासक्रमांच्या काही विषयांच्या वेळापत्रकामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे। तशा प्रकारचं नोटिफिकेशन आज विद्यापीठाकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणते विषय आहेत आणि कोणत्या कोर्सेसचे वेळापत्रक चेंज झालेले आहेत। या ठिकाणी आपल्याला सर्क्युलर दिसतच आहे, नोटिफिकेशन विद्यापीठाकडून आलेलं आजच प्रसिद्ध झालेलं आहे। विषय ज्याचा आहे चेंज इन द प्रोग्राम ऑफ फॉलोइंग एक्झामिनेशन्स ऑफ ऑक्टोबर नोव्हेंबर 2020 हेल्ड इन एप्रिल मे 2021। तर ज्या परीक्षा आहेत एप्रिल मेमध्ये घेतल्या जाणाऱ्या त्यांच्या वेळापत्रक विविध कोर्सेसचे ऑलरेडी विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेले आहेत, पण काही अपरिहार्य कारणास्तव त्या वेळापत्रकाच्या काही विषयांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये बदल करण्यात आलेला आहे। या ठिकाणी दिलेलं आहे की इन पार्शियल मॉडिफिकेशन ऑफ द अबो टाइम टेबल रिगार्डिंग प्रोग्राम ऑफ फॉलोइंग एक्झामिनेशन ऑफ ऑक्टोबर नोव्हेंबर 2020 हेल्ड इन एप्रिल मे 2021, इट इज हेअर बाय नोटिफाईड फॉर द इन्फॉर्मेशन ऑफ ऑल कन्सर्न दॅट ड्यू टू सम अनअवॉइडेबल सर्कमस्टान्सेस द फॉलोइंग एक्झामिनेशन शेड्यूल फ्रॉम 10th April 2021 only for the below mentioned subjects has been added or postponed। तर या ठिकाणी थोडाफार चेंज करण्यात आलेला आहे, फक्त खालील काही सब्जेक्ट्समध्ये कोर्सेसचा बदल करण्यात आलेला आहे। पूर्णच्या पूर्ण वेळापत्रकामध्ये बदल झालेला नाही विद्यार्थी मित्रांनो, काहीच विषयामध्ये बदल झालेला आहे। जे विषय जे कोर्सेस आपल्याशी संबंधित असतील त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी त्याची नोंद घ्यायची आहे। या ठिकाणी फॅकल्टी दिलेली आहे, कोर्स आहे, नेम ऑफ द सब्जेक्ट, ओरिजिनल सब्जेक्ट डे, डेट अँड टाइम इन द प्रोग्राम, म्हणजे पूर्वी प्रसिद्ध झालेल्या प्रोग्राममधला हा वेळ आहे, रिवाइज सब्जेक्ट डे, डेट अँड टाइम ऑफ एक्झामिनेशन, काही प्रमाणात सब्जेक्टचं नाव रिवाइज झालेलं आहे, डेट आणि टाइमसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी बदललेला आहे, कधी कधी न्यू ॲडेड डे, डेट अँड टाइम ऑफ एक्झामिनेशन, काही विषयांमध्ये नवीन डेट आणि टाईम एक्झामिनेशनचा ॲड करण्यात आलेला आहे। तर आपण बघूयात कोणते असे कोर्सेस आहेत। पहिला कोर्स या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की एज्युकेशनमधला MEd 2016 पॅटर्नचा हा एक विषय आहे, त्याचा कोड आहे 309, पर्स्पेक्टिव्ह रिसर्च अँड इश्यूज इन टीचर एज्युकेशन 2016 पॅटर्न ओनली। तर 2016 पॅटर्न, फक्त 2016 पॅटर्नचा एज्युकेशनचा हा जो विषय आहे ज्याचा कोड आहे MEd 309, याची परीक्षा पूर्वीच्या वेळापत्रकानुसार Monday 19/4/2021 12 PM ते 2 PM या वेळेत घेण्यात येणार होती, परंतु त्यामध्ये काही चेंजेस करून ही परीक्षा ट्यूजडे म्हणजेच मंगळवारी 20/4/2021 रोजी 12 ते 2 या वेळेत घेण्यात येणार आहे, म्हणजे एक दिवस परीक्षा पुढं गेलेली आहे, वेळ सेम आहे। लक्षात ठेवा, एज्युकेशनचे MEd चे जे विद्यार्थी आहेत त्यांचा 2016 पॅटर्नचे त्यांचा 309 या सब्जेक्टचा जो वेळापत्रक आहे ते चेंज झालेलं आहे। सोमवारच्या ऐवजी ही परीक्षा मंगळवारी 20/4/2021 होणार आहे। त्यानंतर MMS हा जो कोर्स आहे, मास कम्युनिकेशन किंवा जर्नालिझम आपण म्हणू शकतो, त्याचा कोर्स आहे MA जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन 2019 पॅटर्न, नेम ऑफ द सब्जेक्ट तुम्हाला दिसतोय JMC 204 रिसर्च मेथॉडॉलॉजी। हा जो पेपर आहे तो नव्यानं त्याची डेट देण्यात आलेली आहे, पूर्वीची डेट प्रसिद्ध झालेली नाही आणि नव्यानं डेट ॲड करण्यात आलेली आहे। हा पेपर मागच्या सिलॅबसमध्ये किंवा मागच्या वेळापत्रकामध्ये हा पेपर दिलेला नव्हता आणि तो नव्यानं ॲड करण्यात आलेला आहे। आणि ही यांची जी परीक्षा आहे ती Tuesday 27/4/2021 9 ते 11 AM या वेळेत होणार आहे, म्हणजे मंगळवार दिनांक 27/4/2021 रोजी या मास्टर इन मास कम्युनिकेशन यांची परीक्षा होणार आहे, MA जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन 2019 पॅटर्नचे विद्यार्थी। आपला कोड आहे JMC 204, ही परीक्षा 27/4/2021 घेण्यात येणार आहे। त्यानंतर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे, BCom 2019 पॅटर्नचे विद्यार्थी आहेत, तुमचा एक पेपर आहे, म्हणजेच यावर्षी प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे। 236A बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन फर्स्ट हा जो विषय आहे, कोड आहे 236A, हा पेपर
नव्यानं संडे 2/5/2021 म्हणजे रविवारी 2/5/2021 2 मे 2021 9 ते 11 या वेळेत घेण्यात येणार आहे. बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन फर्स्ट 236A. बी कॉम 2019 पॅटर्नचे विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर सायन्सच्या काही विषयांमध्ये चेंजेस झाले आहेत. BSc 2013 पॅटर्न TYBSc सेमिस्टर 4th यांचा पेपर कोड आहे 91764. स्टॅटिस्टिक विषयाचे TYBSc चे विषय बदललेले आहेत, वेळापत्रक बदललेलं आहे. 346 स्टॅटिस्टिकल कॉम्प्युटिंग युझिंग आर सॉफ्टवेअर हा विषय पूर्वीच्या वेळापत्रकामध्ये देण्यात आलेला नव्हता, तर न्यूली तो ॲड करून संडे 9/5/2021 म्हणजे रविवार 9/5/2021 9 ते 11 या वेळेत हा पेपर घेण्यात येणार आहे ऑनलाईन पद्धतीने. त्यानंतर सायन्समध्येच BSc 2019 पॅटर्न हा होता तो 2013 पॅटर्न TYBSc. या ठिकाणी सायन्समध्ये BSc 2019 पॅटर्नचा SYBSc सेमिस्टर 3rd. तर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हा विषय आहे ELE 231 ॲनालॉग कम्युनिकेशन. तर हा पूर्वीच्या वेळापत्रकमध्ये दिलेला विषय होता, त्याचं नाव या ठिकाणी चेंज करण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आत्ता बदललेलं नाव असं आहे EL 231, कोड सेम आहे, फक्त विषयाचं नाव आहे कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स. ॲनालॉग कम्युनिकेशन नाही तर कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स हे नाव बदलण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग शाखेचे काही विषयांचे वेळापत्रक बदलण्यात आलेले आहेत, नव्यानं देण्यात आलेले आहेत. आता त्याच्यामध्ये BE इन्स्ट्रुमेंटेशन 2015 पॅटर्नचा एक विषय आहे, इलेक्टिव फर्स्ट डिजिटल कंट्रोल सिस्टीम, ज्याचा कोड आहे 40 62 64 E. तर हा पेपर नव्यानं त्याचं वेळापत्रक देण्यात आलेलं आहे. हा पेपर मंडे म्हणजे सोमवार 19/4/2021 3 ते 5 या वेळेत होणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी, इंजिनिअरिंगच्या BE इन्स्ट्रुमेंटेशनच्या विद्यार्थ्यांनी या पेपरची नोंद घ्यायची आहे. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगमध्येच BE इन्स्ट्रुमेंटेशनच 2015 पॅटर्नचा एक विषय आहे, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, त्याचा कोड आहे 40 62 69. हा पेपर जो आहे याचंसुद्धा वेळापत्रक नव्यानं जाहीर करण्यात आलेले आहे. हा जो पेपर आहे गुरुवार दिनांक 22/4/2021 रोजी 3 ते 5 या वेळेत होणार आहे. तरी अशा प्रकारचे हे जे वेळापत्रक आहेत हे चेंज झालेले आहेत वेगळ्या अभ्यासक्रमाचे. या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, एज्युकेशन, MMS, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग या वेगवेगळ्या शाखांचे वेळापत्रक थोडेसे बदल करण्यात आलेले आहेत काही विषयांचे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे. आपल्याला या ठिकाणी दिसतंय की 6/4/2021 रोजीचं हे परिपत्रक आपल्यासमोर आलेलं आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे या परिपत्रकाची नोंद घ्यायची आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, आणि आपण जर या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.